होण्याची शक्यता खूप असते. म्हणजे ओल्ड एज मध्ये डायबिटीस होऊ शकतो त्यांना, किंवा इव्हन यंग मुलींना सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये किंवा जेस्टेशनल डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप वाढतात. दुसरा आणखीन ह्या डायबिटीस डॉक्टर सुरेखा वाघमारे, गायनेकॉलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिस्ट, IVF स्पेशालिस्ट, इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट. गेली 30 वर्ष मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत आहे. भांडूप पश्चिम येथे गौरव मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल हे माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे. तिथे मी 30 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये मी जे बाईक बघितलं की हल्ली PCOD केसेसचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे, म्हणून आज आपण PCOD विषयी माहिती घेणार आहोत आणि थोडी चर्चा करणार आहोत. PCOD हा एक मेटाबॉलिक लाईफस्टाईल आणि मेटाबॉलिक आजार आहे. आम्ही आमच्या भाषेत त्याला म्हणतो इट इज अ सिंड्रोम ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स लिडिंग टू ओव्हेरियन डिसफंक्शन. म्हणजे ओव्हरीचं फंक्शन हे त्याच्यामध्ये बरोबर होत नाही. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते ओव्हरी म्हणजे काय. तर हे असं प्रत्येक बाईमध्ये ही अशी गर्भाशयाची पिशवी असते, दोन्ही बाजूला ट्यूब असतात आणि दोन्ही बाजूला ह्या ओव्हरीज असतात. त्या ओव्हरी किंवा अंडाशय आपण त्याला म्हणतो. तर ह्या अंडाशयांचं कार्य काय आहे, त्या ओव्हरींचं कार्य म्हणजे एक प्रत्येक महिन्याला एक अंड तयार करणं हे महत्त्वाचं कार्य आहे. आणि हे अंड तयार झालं तर आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते. दुसरं कार्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रीट करणं. त्याच्यामध्ये हॉर्मोन्स इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि अँड्रोजन जे पुरुष हॉर्मोन असतात ते थोड्या प्रमाणात सिक्रीट केले जातात. आणि हे ओव्हरीचं कार्य हे ब्रेन मार्फत कंट्रोल केलं जातं. ब्रेन FSH आणि LH सिक्रीट करतं, त्यामार्फत हे ओव्हरीचं कार्य कंट्रोल केलं जातं. नॉर्मली काय होतं की पाळीच्या पहिल्या 12 ते 15 दिवसांमध्ये ओव्हरी इस्ट्रोजन नावाचं एक हॉर्मोन सिक्रीट करत असते. त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन होतं म्हणजे अंड तयार होतं. अंड तयार होऊन ते रप्चर होतं म्हणजे श्रीबीज तयार होतं. आणि नंतर मग कार्य प्रोजेस्ट्रॉनचं सुरू होतं. इस्ट्रोजन काय करतं, जे पहिलं कार्य असतं इस्ट्रोजनचं, ते म्हणजे हे पिशवीच्या आतला जो लेअर असतो त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, सेल्युलर मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे इथल्या ज्या सेलच्या लेअर्स असतात त्या वाढत जातात, मल्टिप्लिकेशन होतं, वाढत जातात सेल. आणि ओव्ह्युलेशन नंतर जो प्रोजेस्ट्रॉन येतो तो काय करतो, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन काय करतो की ह्या सेलमध्ये त्यांचं साईज वाढवतो. आणि जर समजा त्या बाईला प्रेग्नन्सी राहिली तर त्या प्रेग्नन्सीसाठी एक प्रकारची गादी तयार करतो. जेव्हा ओव्ह्युलेशन होतं किंवा अंड तयार होतं तेव्हा ते ह्या ट्यूबमधून पिशवीत येतं. आणि त्याच दरम्यान जर संबंध आला तर त्याची गर्भधारणा होते. आणि समजा अंड नाही तयार झालं तर ते आतला जो लेअर असतो पिशवीतला तो पडून जातो, आपण त्याला पाळी म्हणतो. अशा प्रकारे ओव्हरी आणि युट्रस हे रिदमिक मॅनरने नॅचरली एकमेकांच्या रिदममध्ये काम करत असतात आणि आपल्याला पाळी रेग्युलर येते. परंतु काही कारणाने जर समजा ओव्हरीमध्ये कार्यांचा बिघाड झाला, हे सायकल समजा बिघडलं, ओव्हरीमध्ये जर ओव्ह्युलेशन प्रॉपर झालं नाही तर काय होतं, उज्ज्वली LHचं प्रमाण ह्या केसेसमध्ये जास्ती असतं, तर त्यांना PCOD होतं. PCOD म्हणजे काय होतं की छोट्या छोट्या फॉलिकल्स, साधारण 9, 10, 12 mm फॉलिकल्स तयार होतात आणि त्या आपल्या ह्या अंडाशयाच्या पेरीफेरीला दिसतात आपल्याला. आम्ही त्यांना पर्ल ऑफ नेकलेस किंवा मोत्याची माळ असं म्हणतो ओव्हरीमध्ये. आणि त्याच्यामध्ये भरपूर फॉलिकल्स दिसतात परंतु एकही फॉलिकल मॅच्युअर होत नाही, मोठं होत नाही आणि त्याच्यातून श्रीबीज निर्माण होत नाही. तर त्यामुळे काय होतं की श्रीबीज नाही, ओव्हुलेशन नाही, त्यामुळे प्रेग्नन्सी नाही. दुसरं गोष्ट की प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाणही त्याच्यामध्ये कमी होतं, इस्ट्रोजन वाढत जातं, त्यामुळे काय होतं की पाळी पुढे जाते. म्हणजे 1.5 महिने, 2 महिने, 3 महिने, 6 महिने अशा प्रकारे ती पाळी येऊ लागते. म्हणजे ह्या PCOD मधल्या महत्वाच्या दोन सिमटम्समध्ये मी सांगेन की पाळी इरेग्युलर होणं आणि
प्रेग्नन्सी न राहणं. तिसरी गोष्ट आणखीन या पीसीओडीच्या मुलींमध्ये आपल्याला दिसते ते म्हणजे अँड्रोजनचं प्रमाण वाढलेलं असतं. जे पुरुषीय हार्मोन आहे ते वाढल्यामुळे ह्या मुलींचं वजन वाढतं आणि त्यांच्यावर अननेस ग्रोथ म्हणजे हेअर ग्रोथ दिसते त्यांच्यामध्ये. म्हणजे मिशीला केस येणं, दाढीला केस येणं, हातापायावर केस येणं, पोटावर केस येणं, ओबेसिटी राहणं, केस गळणं, ह्या गोष्टी सुद्धा ह्या मुलींमध्ये पीसीओडीमुळे दिसू लागतात. त्यामुळे ह्या पीसीओडीच्या केसेस आता इतक्या टिपिकल दिसतात की एखादी मुलगी ओपीडीमध्ये आली आणि तिने पाळी इरेग्युलर आहे म्हटलं तर त्यांच्या लुकवरूनच आम्हाला पीसीओडी आहे हे लक्षात येतं. तर अशा प्रकारे हे पीसीओडीचे सिमटम्स मी तुमच्याशी बोलले की इनफर्टिलिटी आहे, पाळी इरेग्युलर आहे आणि तुम्हाला अँड्रोजनमुळे जे पुरुषी हॉर्मोन वाढतात त्याचे तुम्हाला सिमटम दिसू लागतात. तिसरं गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स असतो. इन्शुलिन रेझिस्टन्स असलो त्यामुळे त्यांना डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप वाढतात. इन्शुलिन हे काय करतं की कार्बोहायड्रेटचं किंवा साखरेचं डायजेशन करतं, परंतु त्याच्यामध्ये रेझिस्टन्स असल्यामुळे साखरेचं प्रमाण वाढतं आणि ह्या मुलींना डायबिटीस होण्याची शक्यता खूप असते. म्हणजे ओल्ड एजमध्ये डायबिटीस होऊ शकतो त्यांना, किंवा इव्हन यंग मुलींना सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये किंवा जेस्टेशनल डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप वाढतात. दुसरं आणखीन ह्या पीसीओडीचं साईड इफेक्ट म्हणजे काय होतं की त्यांच्यामध्ये फक्त आपण बघितलं की इस्ट्रोजन वाढत जातं. इस्ट्रोजन वाढल्यामुळे काय होतं की अननेसेसरी म्हणजे ग्रोथ होत जाते, प्रॉलिफरेटिव्ह ग्रोथ होत जाते एन्डोमेट्रियमची आणि ओल्ड एजमध्ये त्यांना एन्डोमेट्रियल कॅन्सरचे धोका होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला कुठल्याही एज ग्रुपमध्ये जर पीसीओडीचे पेशंट खूपच महत्वाचं असतं. आता ह्या पीसीओडी जो होतो आजार त्याचे आपण सगळे सिमटम्स बघितले, त्याचा धोका काय होऊ शकतो ते पण बघितलं. धोक्यामध्ये काय आहे की त्यांना ओल्ड एजमध्ये डायबिटीस होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतं, लिपिड प्रोफाईल डिस्टर्ब होऊ शकतो, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात, इव्हन हार्ट डिसीज होऊ शकतं लिपिड प्रोफाईल डिस्टर्ब झाल्यामुळे. हे त्याच्यातले धोके आहेत पीसीओडीचे. आता हे पीसीओडीचं कारण काय आहे ते बघू. कारण म्हणजे काय की आजकाल लाईफस्टाईल हे मेजर कारण आम्हाला सगळ्या गायनोकॉलॉजिस्टना दिसतं आहे. कारण काय की मुलींना बैठी कामं मुली जास्ती करतात, कॉम्प्युटर म्हणा, आणि त्यांचं जे फिजिकल एक्झरसाइज हा अतिशय कमी झालेला आहे हे आम्हाला कारण जास्ती दिसतं आहे. दुसरी गोष्ट काय की जंक फूड म्हणजे काय की सगळं आपलं पिझ्झा, बर्गर, ब्रेड, मैद्याचे पदार्थ, बिस्किटं, चॉकलेट, कोल्ड्रिंक हे खाणं, ह्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये येतात. ह्या बिघडलेल्या लाईफस्टाईलचे हे परिणाम आहेत. आणि बैठी काम तर ह्या गोष्टी म्हणजे लाईफस्टाईलमुळे हा आजार लाईफस्टाईलचा जास्त आहे. आणि दुसरं कारण म्हणजे जेनेटिक कारण, म्हणजे आई वडिलांना जर समजा आईला असेल किंवा जेनेटिकली जो तर जेनेटिकली तो आजार असेल पीसीओडी, तर नेक्स्ट जनरेशनला पीसीओडी होण्याचे चान्सेस खूप वाढतात. हे झालं कारण. आपण कारण बघितलं, त्याची लक्षणं पण बघितली. आता आम्ही गायनोकॉलॉजिस्ट डायग्नोस कसं करतो, तर ते पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे हिस्ट्री घेतो आम्ही. हिस्ट्रीमध्ये आम्हाला जर समजा हे क्रायटेरिया दिसले की इरेग्युलर पाळी येत आहे किंवा तिला इनफर्टिलिटी आहे किंवा तिला मेनोपॉझल पेशंटला 2-3 महिन्यांनी पाळी येते आणि ब्रीडिंग होत आहे, किंवा यंग मुलींना त्यांचं वजन वाढतं आहे, त्यांना हर्सुटिझम म्हणजे केस अननेसेसरी केसांची ग्रोथ होत आहे, तर ह्या सिमटम्सवरनं आम्ही त्यांची पहिली हिस्ट्री घेतो. दुसरं म्हणजे आम्ही सोनोग्राफी जेव्हा करतो पेशंटची तेव्हा आम्हाला सोनोग्राफीच्या अंडाशयाची व्हॉल्यूम वाढलेला दिसतो आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फॉलिकल्स ॲट द पेरिफेरी दिसतात, म्हणजे पर्ल ऑफ नेकलेस सारखे फॉलिकल्स आम्हाला दिसतात. ते दुसरं डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे. आणि तिसरं क्रायटेरिया म्हणजे आम्ही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो पेशंटचे. ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये टेस्टोस्टेरॉनचं एलएचचं प्रमाण वाढलेलं ह्या केसेसमध्ये दिसतं, अशा प्रकारे आम्ही ते डायग्नोज करतो. आता दुसरी गोष्ट काय की आपल्याला पीसीओडीची भीती का ठेवायची आहे, कारण काय की त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन बायकांच्या आयुष्यामध्ये होत आहेत. ते म्हणजे पहिलं म्हणजे वेट गेन, कॉस्मेटिकली त्या डिस्टर्ब होतात, इन्फर्टिलिटी होते आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट म्हणजे आपल्याला कॅन्सरला सुद्धा तोंड द्यावं लागत आहे त्याच्यामुळे. तसंच डायबिटीस होऊ शकतं, हायपरटेन्शन होऊ शकतं, हार्ट अटॅक होऊ शकतं. त्यामुळे हा पीसीओडी हा आजार
आपण सर्व पेशंटनी सिरियसली घ्यावा आणि जेव्हा पण ही लक्षणं दिसतील तेव्हा लवकरात लवकर आपल्या गायनाकॉलॉजिस्टकडे जावं, प्रॉपर डाएट सल्ला घ्यावा, प्रॉपर एक्झरसाइज करावं आणि पीसीओडीशी फाईट करावं. एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. मॅनेजमेंट ऑफ पीसीओडी, मॅनेजमेंट पीसीओडीचे मॅनेजमेंट ही खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं की जे सिम्पटम दिसतात आम्हाला ते आम्ही मॅनेज करतोच, त्यासोबत आम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनही पेशंटला सांगतो. आता पीसीओडीच्या मॅनेजमेंटमध्ये मी म्हणे की जेव्हा किशोरवयीन मुली किंवा लहान मुली पायी आल्यानंतर इरेग्युलर झाल्यावर अशा जेव्हा आईसोबत येतात किंवा त्या जरा मोठ्या असल्या तर त्या स्वतः येतात आणि मला सांगतात की माझी पाळी रेग्युलर नाही, 6 महिन्यांनी येते, 2-4 महिन्यांनी येते, त्याच्यासोबत त्यांचं वजन वाढलेलं असतं. दुसरी गोष्ट काय की त्यांच्या शरीरावर अननेसेसरी हेअर ग्रोथ दिसत असते, म्हणजे मिशीला केस येतात, दाढीला केस येतात, पोटावर केस येतात, हातापायावर केस येतात, असं त्यांचं कॉस्मेटिकली सुद्धा त्या थोड्याशा डिस्टर्ब झालेल्या असतात. अशा मुली जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना पाळी रेग्युलर करण्यासाठी औषधं रेग्युलर तर देतोच, मंथली कोर्स असतात ते, 4 महिने ते 6 महिन्याचा कोर्स असतो तो आम्ही तो त्याच्यासोबत देतोच. त्याचसोबत त्यांच्या शरीरामध्ये जे अँड्रोजन किंवा पुरुषी हॉर्मोन वाढलेले असतात ते हॉर्मोन्स कमी करण्याची सुद्धा औषधं आम्ही देतो, तसेच पीसीओडी कमी करण्याची औषधंसुद्धा आम्ही देतो. हा झाला मेडिकल पार्ट, तो आम्ही मॅनेज करतोच, पण त्याचसोबत आम्ही त्यांना पूर्ण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन शिकवतो, जेणेकरून आपल्याला त्यांना परत पीसीओडी नाही झाला पाहिजे किंवा त्या कम्प्लीट क्युअर झाल्या पाहिजे. त्याच्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये काय आलं तर त्याच्यामध्ये त्यांचं पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं डाएट, डाएटमध्ये त्यांनी जंक फूड नाही खायचं, मैद्याचे पदार्थ कम्प्लीट टाळायचे, म्हणजे बिस्किट, ब्रेड, केक, परत चॉकलेट्स ज्याच्यामध्ये शुगर जास्ती आहे, कोल्ड ड्रिंक्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद करायच्या किंवा प्रमाण तरी कमी करून टाकायचं. तसंच गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्या जेवणामध्ये फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे, पालेभाज्या, फ्रुट्स आणि हाय प्रोटीन, लो कार्बोहायड्रेट आणि लो फॅट असं डाएट आम्ही त्यांना ॲडवाईज करतो. माझ्या हॉस्पिटलमध्ये तर माझ्याकडे डायटिशियन आहे, ती प्रॉपर त्यांना गाईड करते डाएट संबंधी. हाय प्रोटीन डाएटमध्ये काय असतं की नॉनव्हेज खाणाऱ्या मुलींना त्या खूपच म्हणजे चॉईस आहेत, लाईक चिकन आहे, एग्स आहेत, पण ज्या व्हेजिटेरियन मुली आहेत त्यांच्यासाठी मी स्प्राउट्स सांगतो, परत पनीर किंवा काय असं दुधाचे पदार्थ तर प्रमाणातच खाल्लेले बरे असतात, तर त्यांच्यासाठी वेगळे प्रोटीन डाएट आम्ही ॲडवाईज करतो. तर हाय प्रोटीन, लो कार्बोहायड्रेट डाएट आणि लो फॅट डाएट हे त्यांना आम्ही ॲडवाईज करतो. डाएट हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे त्यांचा. दुसरी गोष्ट, त्यांना आम्ही एक्झरसाईज प्रॉपर करायला मोटिवेट करतो. एक्झरसाईजमध्ये ॲटलीस्ट 30 मिनिट्स वॉक्स डेली, रनिंग, वॉकिंग, स्विमिंग, झुंबा आजकाल मुली करतात किंवा पॉवर योगा, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत त्यांच्यासाठी, कारण एक्झरसाईज केलं तर वजन कमी व्हायला मदत होते आणि हॉर्मोनल बॅलन्स रेग्युलर होतात, हॉर्मोनचं जे चक्र असतं ते रेग्युलर होतं. दुसरी गोष्ट काय की त्यांना आम्ही स्ट्रेस कमी करण्यासाठी सल्ला देतो, कारण मेजॉरिटी केस हल्ली मुलांमध्ये एवढा स्ट्रेस असतो की त्या स्ट्रेससाठी ते खाणं पिणं वाढत असतं, तर स्ट्रेस कमी करणं हे फार इम्पॉर्टंट घटक आहे त्याच्यामध्ये. मेडिटेशनला पण आम्ही हल्ली महत्त्व देतो पीसीओडीच्या केसेसमध्ये. हा झाला यंग ग्रुपसाठी पीसीओडी, आणि ह्या ग्रुप टॅकल करणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण ह्याच मुलीनंतर लग्न होणार आहे किंवा ओल्ड एजमध्ये जाणार आहेत, आणि हा जर पीसीओडी कॅरी करत गेल्या तर त्यांना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या कॉम्प्लिकेशन होत जातील. म्हणजे काय की ह्या यंग मुली लग्न झाल्यानंतर पीसीओडी राहिला, इनफर्टिलिटी, मुलं होण्याचे प्रॉब्लेम होतीलच, आणि परत मेनोपॉजमध्ये गेल्या की आपल्याला माहितीच आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स, ब्लिडिंग टेंडन्सी, कॅन्सरचं प्रमाण वाढतं. म्हणून प्रत्येक एज ग्रुपच्या पीसीओडीच्या केसेस मॅनेज करणं प्रॉपरली मला खूप महत्त्वाचं वाटतं ॲज अ गायनाकॉलॉजिस्ट. आता माझ्याकडे दुसरा येणारा ग्रुप म्हणजे काय आहे की मॅरिड लग्न झालेल्या मुली असतात आणि 2-3 वर्ष त्यांना म्हणजे किंवा 1.5-2 वर्ष पाळी रेग्युलर येत नाही आणि मुलं राहत नाहीत, म्हणून अशा ह्या मुली माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा मला त्यांचा पीसीओडी तर क्लिअर करायचाच असतो, डायरेक्ट मॉडिफिकेशन तर करायचंच असतं. त्याच्यासोबत मला नुसती पाळी रेग्युलर करून नाही चालत तर त्यांना
प्रेग्नन्सी राहण्याची औषधं सुद्धा मला चालू करावी लागतात. मग त्याच्यासाठी मी पहिल्या सुरुवातीला काय करते की आमच्याकडे जे क्लोमिड किंवा काही लेट्रोझॉल अशा गोळ्या असतात प्रेग्नन्सी राहण्यासाठी, त्या देऊन मी 2-3 महिने त्यांना प्रॉपर ओव्ह्युलेशन कधी होतं ते सोनोग्राफीवर बघून त्यांना संबंध ठेवायला सांगते. आणि मेजॉरिटी पेशंट्स ओव्ह्युलेशन होऊन त्या सगळ्या गोळ्या घेऊन प्रॉपर कन्सिव्ह होऊन जातात, प्रेग्नंट होऊन जातात. आता ह्या केसेसमध्ये मी जेव्हा ओव्ह्युलेशन करते, फक्त अंड तयार करणंच हे माझं कार्य नाही आहे, हे माझं काम नाही, तर अंड तयार करणं, ती प्रेग्नंट राहणं, तिची पाळी रेग्युलर होणं, तिचं पीसीओडी कमी होणं आणि तिचे जे काही बॉडी चेंजेस झालेले आहेत ते सुद्धा नॉर्मल होणं, हे सगळं म्हणजे सगळे फॅक्टर्स एकत्र मला मॅनेज करायचे असतात. आणि युजली आपण हे सगळं एकत्र मॅनेज करून तिला प्रेग्नंट करणं, तिला चांगलं मूल देणं, हे सगळं आमचं कार्य असतं. आता दुसरी गोष्ट काय की समजा ह्या साध्या गोष्टीने गोळ्याने ती कन्सिव्ह नाही झाली, तर पुढचं गोष्ट काय करायची, तर पुढे काय असतं की तिला ओव्ह्युलेशनसाठी टॅबलेट देणं किंवा अंड तयार होण्याची इंजेक्शन देणं. आणि पुढचं स्टेप म्हणजे आम्ही कधी कधी आम्हाला IUI करावं लागतं. IUI म्हणजे काय असतं की नवऱ्याचं तो त्यांच्या हजबंडचा जे धातू असतो तो घेऊन आम्हाला एका कॅथेटरच्या सहाय्यानं पिशवीत टाकावा लागतो जर गरज वाटली तर. आता त्यांनी मोस्ट ऑफ द पेशंट्स त्याच्यामध्ये कन्सिव्ह होऊन जातात. त्याच्यातूनही कन्सिव्ह झाल्या नाहीत किंवा तुमचं PCOD-च्या ज्या ओव्हरी इतक्या बल्की आहेत की त्या ओव्हुलेटच होत नाहीत इंजेक्शननी म्हणा किंवा टॅबलेटनी म्हणा, पण तिला तर कन्सिव्ह व्हायचंच आहे. तर माझ्या मग पुढची स्टेप आम्ही काय करतो की दुर्बिणीतून तिचं ओहरी बघून घेतो, पिशवी आणि ओहरी बघून घेतो आणि त्या ओहरीला आम्ही असे छेद देतो, ज्याला ओव्हेरियन ड्रिलिंग म्हणतो. ओव्हेरियन ड्रिलिंग मुळे बऱ्याचदा मग ह्या ओहरीज रिस्पॉन्स करायला लागतात. परंतु हे सगळं चालू असताना आम्हाला तिचं PCOD कमी करण्याची औषधं आणि तिचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे चालूच ठेवावं लागतं. आणि आता काय असतं की इन्फर्टिलिटीच्या पेशंट नॉर्मल कन्सिव्ह झाल्या, ओके फाईन, नाही झाल्या तर पुढे आम्ही त्यांचा IUI केलं, ओके. त्याच्याने काही पेशंट सगळे ट्रीटमेंट घेऊन आलेले असतात माझ्याकडे, IUI झालेलं असतं, नॉर्मल झालेलं असतं, लॅप्रोस्कोपी झालेलं असतं आणि ती कन्सिव्ह होत नाही किंवा तिला दिवस राहत नाही, एकदम फ्रस्ट्रेटेड आहे. बऱ्याच 4-5 वर्षापासून तिने हे PCOD-ची ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर शेवटचा पर्याय म्हणजे काय करते मग मी, मग त्यांना आम्ही IVF सांगतो. IVFला बऱ्याचदा म्हणजे त्या होतातच कन्स्युम. IVFमध्ये काय असतात की वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शनं दिली जातात, ओहरीमध्ये अंडी तयार केली जातात, ती अंडी आम्ही काढून घेतो आणि नंतर ते पुरुषांचं बीज घेऊन आणि ही स्त्रीची ती अंडी घेऊन त्यांना आम्ही एकत्र ठेवून IVF करतो किंवा त्या अंड्यामध्ये आम्ही पुरुषांचं जे शुक्राणू असतात ते इंजेक्ट करतो, त्याला आम्ही ICSI म्हणतो. आणि असं तयार झालेलं गर्भ किंवा असा भ्रूण आम्ही डायरेक्ट पिशवीमध्ये इम्प्लांट करतो, त्याला IVF म्हणतात. आणि त्याच्यामध्ये बरं ऑलमोस्ट सगळ्या ह्या PCOD-च्या पेशंट कन्सिव्ह होऊ शकतात. आता हा झाला यंग ग्रुप, परंतु त्यांना आपण सगळ्याच ह्या PCOD-च्या पेशंटला त्यांच्या बॉडीमध्ये होणाऱ्या चेंजेसबद्दल माहिती देणं आणि त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं हे माझं मी कर्तव्य समजते. कारण काय की पुढे जाऊन त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू नाहीत म्हणून, आणि ते त्यांना स्पष्ट सांगितलेलं बरं असतं म्हणजे त्यांना ते कळतं एक्झॅक्टली की आपल्याला कसं राहायचं आहे, आपली लाईफस्टाईल कशी पाहिजे. दुसरा ग्रुप आला म्हणजे मेनोपॉजचा ग्रुप आला. मेनोपॉजचा म्हणजे ओल्ड एज ग्रुप असतो, अराउंड 40-चा. त्याच्यामध्ये पण पाळी इरेग्युलर होणं, खूप उशिरा येणं ह्या गोष्टी असतात. तर त्यांच्यामध्ये जर समजा 2-3 महिन्यांनी पाळी येते, खूप ब्लिडिंग होतं, तर अशा पेशंटला मग आम्ही पिशवी साफ करून पहिले एंडोमेट्रियममध्ये दुसरं काही आजार वगैरे कॅन्सर झाला नाही हे बघून घेतो. आणि तसं काही नसेल तर फक्त पाळीच्या अगोदर फक्त प्रोजेस्ट्रॉन सपोर्ट डायट्स दिला की त्यांची पाळी पण रेग्युलर होते आणि जो अनअपोज नुसता इस्ट्रोजनचं जे कार्य पिशवीवर चालू असतं PCOD-मध्ये किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये ते थांबतं. म्हणजे प्रोजेस्ट्रॉन फक्त प्रत्येक सायकलला दिले जातात आणि तिची पाळी पण रेग्युलर होते, ब्लिडिंग पण कंट्रोलमध्ये येतं. अशा प्रकारे त्यांचं हॉर्मोनल बॅलन्स आम्हाला मेनोपॉजमध्ये सुद्धा मेंटेन करता येतो. तर अशा प्रकारे
आम्हाला प्रत्येक एज ग्रुपमध्ये पीसीओडी दिसत आहे आणि आम्ही तो सगळे गायनाकोलॉजिस्ट आम्ही सगळे तो व्यवस्थित मॅनेज करत आहोत. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की ती पीसीओडीची कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसली तुमच्या जवळच्या गायनाकोलॉजिस्टकडे जा. ते एक्सपर्ट आहेत, सगळे गायनाकोलॉजिस्ट पीसीओडी मॅनेज करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. तर तुमचं फक्त कार्य कर्तव्य आहे की तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि योग्य ट्रीटमेंट घेणं. तर अशा प्रकारे आपण सगळेजण, आम्ही सगळे गायनाकोलॉजिस्ट आणि तुम्ही सगळे पेशंट, आपण सगळे प्रयत्न करून पीसीओडीला नष्ट करूया. थँक्यू.